आपल्या मेजवाणीमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून स्वागत. आज आपण उपवासाची भजी कशी करायची ते पाहणार आहोत. उपवासाची भजी बनवण्यासाठी मी इथे काय काय साहित्य घेतलंय ते पाहूयात. इथे मी मध्यम आकाराचे 3 बटाटे खिसून घेतलेले आहेत, खिसून ते पाण्यात टाकल्यात. त्यानंतर हे साबुदाण्याचं पीठ आहे, हे वरईच्या तांदळाचं पीठ आहे म्हणजेच भगरीचं पीठ. मिरची आणि जिरं टेसून घेतलेली आहे आणि मीठ. इथे मी एक बाउल घेतलेला आहे, त्याच्यात आता आपण हा जो बटाटा खिचून घेतला होता तो घालूयात. आता ह्या बटाट्यात आपण ही जी मिरची आणि जिरं टेचून घेतलेले आहे ते घालणार आहोत. तुमच्या आवडीप्रमाणे कमी तिखट किंवा जास्त तिखट कसं हवंय तसं घालायचं आहे. मिरचीच्या ऐवजी तुम्ही लाल मिरची पावडर टाकली तरी चालेल. मीठ चवीप्रमाणे घालणार आहोत आपण. हे राजगिऱ्याचं पीठ आहे, हे मी आता अर्धी वाटी घालणार आहे, लागली तर परत घालेन. आणि हे साबुदाण्याचं पीठ आहे, हे सुद्धा मी थोडंसं घालणार आहे, साधारण पाव वाटी एवढं. आता हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. तुम्ही जर उपवासाला कोथिंबीर खात असाल तर ती टाकू शकता. हे आधी व्यवस्थित मिक्स करायचं, त्याच्यात थोडंसं आपण पाणी घालणार आहोत. पाणी हे थोडं थोडं घालायचंय, एकदम घालायचं नाहीये. थोडस मी अजून वरईचं पीठ एक साधारण चमचावर घातलंय आणि साबुदाण्याचं पीठ सुद्धा 1 ते 1.5 चमचा. व्यवस्थित आपलं भज्याचं पीठ हे भिजवून तयार आहे. हे बघित असं भिजवायचं आपल्याला, एकदम पातळ नाही भिजवायचंय. आणि या भज्यासाठी मी इथे 1 वाटी वरईचं पीठ घेतलं होतं, त्यातलं 1.25 वाटी एवढं मी वापरलेलं आहे. आणि साबुदाणा पीठ 1.25 वाटी घेतला होता, त्यातलं 1/2 वाटी एवढं मी हा साबुदाण्याचं पीठ वापरलेलं आहे. ह्याच्यासाठी जे मी साहित्य वापरते ते साहित्य आणि त्याचं प्रमाण मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे, तिथे तुम्ही पाहू शकता. आता आपण ह्याचे भजी करून घेऊयात. मी ते गॅसवर एका कढईत तेल तापायला ठेवलंय, आता आपण त्याच्यात भजी सोडूयात. गॅस मध्यम ठेवलाय आणि तुम्हाला ज्या आकाराचे भजी हवेत ते ह्याच्यात सोडायचे आहेत. आपल्याला हे भजी गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचे, व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे.
त्याला मध्यम आचेवर आपण फ्राई करून घेणार आहोत। आपले भजी आता छान असे बघा कलर आलाय गोल्डन कलर, आपल्याला आता काढून घ्यायचा थे, काढून घेते। बघू शकता खूप छान कलर आलाय ह्याला आणि छान क्रिस्प झाल्यात। अशीच मी आणखीन भजी करून घेणार आहे। भजी टाकल्या टाकल्या लगेच हलवायचे नाहीयेत, त्याला एक 2 मिनिटं तरी व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे नंतरच हलवायचे। आपली उपवासाची भजी बनवून तयार आहेत, छान अशी कुरकुरीत भजी ही होतात, तुम्ही बघू शकता चा आवाज येत असेल, खूप छान होतात। मला एक मी तोडून पण दाखवते, हे बघा बाहेरून कुरकुरीत आणि आतून अशी मऊसर असतात, ही खूप छान लागतात। तुम्ही ही करून बघा, तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, तसंच इंस्टाग्रामवर सुद्धा शुभप्रिया मेजवानी या पेजला फॉलो करा। थँक्यू।